शहरात घरफोडीचे प्रमाण वाढले असून चोरट्यांनी आता आपले लक्ष कुलूप बंद घरांना केले आहे. भंडारा येथील स्नेहनगरातील एका घरात शिरून चोरट्यांनी 15 तोळे सोने, 45,000 चांदी व 35,000 रोख चोरून नेली. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी आनंद सदानंद मोहतुरे यांनी भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सूत्रानुसार आनंद मोहतुरे हे ताकिया वार्डातील स्नेहनगर येथील वत्सला कोसरे यांच्याकडे किरायाने राहतात. घरात कुणी नसताना चोरट्यांनी घरातील स्वयंपाक खोलीचे मागील दार तोडून आत प्रवेश केला. तसेच आतमधील लोखंडी अलमारीचे लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेले 153 ग्रॅम सोन्याचे दागिने, 45,000 चांदी व रोख 35,000 चोरून नेले. चोरून नेलेल्या एकूण ऐवजांची किंमत 615,500 सांगण्यात येते. आनंद मोहतुरे यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवीच्या 454-380 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. अलीकडच्या काळात शहराच्या मध्यवस्तीत घडलेली घरफोडीची ही पहिलीच मोठी घटना आहे. यामुळे पोलीसही अलर्ट मोडवर आले आहेत. नागरिकांनी बाहेरगावी जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शहरात घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कुलूप बंद घरांना फोडून चोरी केली जात आहे. पोलीस विभाग आवाहन करीत असले तरी नागरिक सतर्क नसल्याचे दिसून येते. परिणामी विरळ वस्ती व शहराच्या सीमावर्ती वार्डात पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज आहे.